दसऱ्याला वाहनांची स्वच्छता करून त्यांची पूजा केली जाते, त्यामुळे आज वॉशिंग सेंटरवर वाहनधारकांची मोठी गर्दी बघायला मिळाली. मात्र भारनियमनामुळे वॉशिंग सेंटर चालक अडचणीत आले होते, जनरेटर वापरून त्यांना आपलं काम करावं लागलं. विजयादशमीनिमित्त मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं, त्याचप्रमाणे वाहन पूजा अत्यंत महत्वाची मानली जाते, त्यामुळे नागरिक आपली वाहनं वॉशिंग सेंटरवर घेऊन जात आहेत. नेहमीपेक्षा जास्त वाहनं आल्यानं वारंवार वीज खंडित होत असल्यानं वॉशिंग सेंटर चालकांनी जनरेटर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याविषयी वॉशिंग सेंटर चालक आणि ग्राहकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त हा दसरा आहे, व त्या दिवशी आपण ज्या आपल्याकडे ज्या गाड्या असतात, म्हणजे व्हेकल कोणतंही असं, आपण त्या धुण्याला जास्त महत्त्व देतो. त्याकरता एक गाडी धुण्याकरता मी इथे या वर्षभर आलेलो आहे. इथं वेटिंग आहे, मी काल येऊन गेलो होतो, काल लेट नसल्यामुळे काल माझा खोळंबा झाला, पण यांचा काळ काम करण्यासाठी मी आज या या ठिकाणी पुन्हा आलेलो आहे. दसऱ्या हेच आपलं काम केलेच पाहिजे आपण. याच्यानंतर पुढचा विधी आपला दिवाळी येते, तेव्हा आपण हेच काम पुन्हा रिपीट करत असतो. आपण उद्या दसऱ्याचा मुहूर्त आहे, त्याच्यासाठी आपल्याला गाडी वॉशिंग करणं हे पहिल्यापासून प्रथेनुसार महत्त्वाचं आहे. मी 2 दिवस झालं यांच्याकडे चक्कर मारतो आहे, अदर सर्व्हिसिंग सेंटरवर गेलं तिथंही खूप गर्दी आहे. मला आज वाटतं आहे की माझ्या गाडीच्या मुहूर्तावर गाडी वॉशिंग आणि बाकीचं काम होऊन जाईल, एवढी मला श्युअरिटी वाटते. आमचं वॉशिंग सेंटरचं व्यवसाय आहे आणि सणानिमित्त थोडं गाड्याचा लोड जास्त असतो आणि मध्ये मध्ये लाईटचा पण त्रास होतो, त्यामुळे आज थोडी खूप गर्दी थोडी जास्त आहे. त्याच्यासाठी आम्ही डीजेची पण सुविधा केलेली आहे आणि मॅनपॉवर पण थोडी वाढवलेली आहे. आज लोक कामावरचे पण 5-6 लोक वाढवलेले आहेत आणि गाड्याची पण संख्या आज 2-3 पटीने जास्त आहे, म्हणजे खूप गाड्या लोड शेडिंगमुळे बराचसा परिणाम झालेला आहे. त्याच्यासाठी आम्ही जनरेटरची पण सोय केलेली आहे, त्याच्यामुळे आमचं काम चालू आहे, पण लोड शेडिंगमुळे जास्तच परेशानी होती.